मित्रांनो, भारत देशामध्ये गुंडामुक्तीचा कायदा आलाय 70 वर्षांपूर्वी. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या न्याय व्यवस्थेत हा कायदा जोडला गेला. परंतु पावणे 300 वर्षांपूर्वी राजमाता विष्णुमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर यांनी हा जो कायदा आहे म्हणजे गुंडामुक्ती याविषयी त्यांच्या एक राजकीय फरमानानुसार एक कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला होता. तर हा नेमका प्रसंग, हा प्रस्ताव कसा उपस्थित झाला, त्यांनी हा कायदा करण्यामागं नेमकं कारण काय होतं, तर या प्रसंगावरती, या त्यांच्या गौरवशाली इतिहासावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नाही नसाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच त्यांच्या इतिहासाच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर मित्रांनो, हा इतिहास आहे ज्यावेळेस राजमाता विष्णुमाता पुण्यश्लोक अहिल्या देवळकर या इंदूर सोबत अखंड हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहत होत्या. ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य असतं तो चोपर्तवान लोकाभिमुख राजा बनू शकतो. या प्रमाणावरती राजमाता अहिल्या देवळकर यांनी तब्बल 30 वर्ष इंदूर सोबत, इंदूर फक्त एक संस्थान होतं, त्यासोबत अखंड हिंदुस्थानाचा त्यांनी राज्यकारभार पाहिलेला आहे. अखंड हिंदुस्थानात अन्य क्षेत्र उभारली, धर्मशाळा उभारल्या, मंदिरं बांधली, घाट बांधली. त्यांचा हा इतिहास जो आहे तो तुम्हाला अगोदर मी सांगितलेला आहे, यावरती अजूनही व्हिडिओ येणार आहे. परंतु आजचा आपला जो मुद्दा आहे त्यावरती आपण बोलूया. हा प्रसंग, हा प्रस्ताव नेमका कसा उपस्थित झाला. अहिल्यादेवींचा दरबार भरला गेला होता, दरबार भरला, 5 ब्राह्मणच्या दरबारात आले. 5 ब्राह्मण आल्यानंतर अहिल्यादेवींनी त्यांचं त्या दरबारात स्वागत केलं. स्वागत झालं, ब्राह्मणांच्या चेहऱ्यावरती अस्वस्थता होती. अहिल्यादेवींनी विचारलं आपल्या अस्वस्थतेचं कारण नेमकं काय. त्यावेळेस त्यातल्या एका ब्राह्मणाने पुढे होऊन उत्तर दिलं. तो म्हणाला की अहिल्यामध्ये आम्ही आपल्या राज्यात खूप खुश आहोत, परंतु एकच चिंता आहे, ती म्हणजे आमच्या मुलींची लग्न जोडावी, आमच्या मुलींचा विवाह होईल. आणि त्यावेळेस अहिल्यादेवी त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या, तुम्ही तर ब्राह्मण उच्च कुळातील ब्राह्मण असून सुद्धा तुमच्या मुलीची लग्न जोडाला, या मागचं नेमकं कारण काय. असं म्हटल्याबरोबर त्यातला एक ब्राह्मण पुढे झाला आणि तो म्हणाला की आमच्या मुलींची लग्न जुळवण्यात या माझं कारण ते एक आहे, ते म्हणजे आमच्या मुलीशी कन्याशी विवाह करताना जो इसम जो व्यक्ती विवाह कर मागणं जो घालन तो व्यक्ती म्हणतोय की आम्हाला द्रव्य म्हणजे हुंडा पाहिजे, आणि जास्त हुंडा ते मागतात. त्यामुळे हेच सर्वात महत्वाचं कारण आहे की त्यांची लग्न जुळवणं. आमच्याकडे तर द्रव्य खूप म्हणजे पैसा कमी आहे आणि यातनं आम्ही आमचं पाहू की त्यांची लग्न करू. आणि हे ज्यावेळेस त्यांची चिंता त्यांना कळाली, ब्राह्मण उच्च कुळातले असून सुद्धा ब्राह्मणांची अशी अवस्था आहे, मग सामान्य रयतेची सामान्य जनतेची काय हाल होत असतील, हे त्यांच्या डोळ्यापुढे आलं. आणि त्यांचे हाल त्यांना पावले नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी तत्काल त्यांच्या राजकीय फरमानात एक फरमान सुटलं. ते फरमान असं होतं की जो कोणी इसम जो कोणी व्यक्ती कन्याशी विवाह करताना द्रव्य घेईल त्या व्यक्तीला ते द्रव्य सर्वप्रथम सरकारात जमा करावं लागत होतं आणि त्यासोबत दंड भरावा लागत होता आणि त्या व्यक्तीला व्यक्तीवरती कारवाई करून त्याला शिक्षा सुनावली जात होती. तर असा कायदा त्यांनी 350 वर्षांपूर्वी काढला. राजमाता अहिल्या देवळकर यांची न्याय व्यवस्था राज्य व्यवस्था कोणत्या पद्धतीची होती हे तुम्हाला यामधून कळेल. अहिल्या देवळकर यांच्या होळकरशाही जी होती ना त्याच्या न्याय व्यवस्थेवरती म्हणजे अहिल्या देवींनी उद्योग क्षेत्रात जे कार्य केलेलं आहे ते सर्वांवरती आयटीआय ची फील्ड उभी राहिलेली आहे. माहितीये का तुम्हाला, अखंड महाराष्ट्रातल्या 90% लोकांना ही गोष्ट माहिती. अहिल्यादेवी होळकर यांचा जो इतिहास आहे अखंड हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये तर सांगितलं जात नाही. त्यांचा हा गौरवशाली इतिहास आपल्या लोकांना कळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, असं खूप त्यांचा महत्वपूर्ण इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढे यायला भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक सुद्धा. धन्यवाद.